40 साठी आपण असं लिहू शकतो का? असं 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 हे असं चारदा लिहू शकतो का? नाही, हे नाही लिहू शकत. मग 40 म्हणजे, एक मिनिट थांबा, 40 म्हणजे काय आहे? तर यल, यल म्हणजे किती? 50. आणि ह्या 50 इकडे 10 लिहिलं तर किती झाले हे? 40. कळालं? 40 म्हणजे जर कळालं तुम्हाला, 40 म्हणजे, तर त्या 40 पुढं हे जर लिहिलं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 तर 41, 42, 50 पर्यंत करता येईल. तसंच 50 साठी काय वापरताल? राईट. 60 साठी काय वापरताल? यल एक्स. 70 साठी काय वापरताल? यल डबल एक्स. 80 साठी काय वापरताल? यल ट्रिपल एक्स. म्हणजे हे 50, 60, 70 आणि 80. त्याच्यानंतर 90 साठी काय वापरताल? आता सी म्हणजे काय रे? 100. मग आता हे सी म्हणजे 100 आणि 100 मधून 10 वजा करायचे म्हणजे किती? एक्स सी. समजलं? हे झालं 90 आणि ह्यात 90 पुढे 91, 92 लिहिता येईल. तर अशा प्रकारे मुलांना आज आपण काय पाहिलं? आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्ह या प्रकरणामधले आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह बघितले, रोमन संख्याचिन्ह पाहिले आणि 100 उजळणीही पाहिली. समजलं? तर हे सगळा भाग व्यवस्थित करा आणि स्वाध्याय 1.1 आणि त्याच्यापुढं स्वाध्याय 1.2 हे पूर्ण आपल्याला सोडवायचं आहे लगेच. ओके.